झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी निवेदिका प्रणाली। झूम ऑन न्यूज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रदीप वळसे पाटील यांची नियुक्ती। रवी राणांना कुठे आणि कसं वापरायचं याची उपमुख्यमंत्री फडणवीसजी यांनी यादी करावी। फुलंब्री प्रहारच्या कार्यकर्त्याचं रवी राणा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाराजी। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ग्रामदैवत उतेश्वराच्या चरणी लीन। तर आता पाहूया दिवसभरातील सविस्तर घडामोडी। आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेबजी बेंडे यांची दुसऱ्यांदा तर उपाध्यक्षपदी प्रदीपजी प्रतापराव वळसे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे। नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकत भीमाशंकर कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे। भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी गृहमंत्री दिलीपजी वळसे पाटील व निवडणूक निर्णय अधिकारी सारंग कोडिलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्षपदी प्रदीप वळसे पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली। आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया पाहूयात। पंचवार्षिक निवडणुकीच्या नंतर चेअरमन व्हाईस चेअरमन या पदांसाठी होत असलेल्या निवडीच्या नंतर आजच्या या सभेच्या निमित्ताने उपस्थित सगळ्यांचे लाडके नेते कारखान्याचे संस्थापक तालुक्याचे भागवतर साहेब, शिरूर तालुक्याचे लोकप्रिय माजी आमदार आदरणीय गावडे साहेब, आदरणीय प्रांताधिकारी कारखान्याचे आशीर्वाद सहकारी बँकेचे चेअरमन आदरणीय देवेंद्र शेक्षा, व्हाईस चेअरमन गोविंदराव, कारखान्याचे ज्येष्ठ नेते आहेत माजी व्हाईस चेअरमन आदरणीय माऊली अप्पा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले सर्व कार्यकर्ते, सर्व कारखान्याचे संचालक आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये चेअरमन व्हाईस चेअरमन पदासाठी आदरणीय बेंडे मॅम आणि माजी व्हाईस चेअरमन पदासाठी निवड झालेली आहे। मी सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चित आपल्या भीमाशंकर कारखान्याला एक गौरवशाली परंपरा आहे। नेहमी महाराष्ट्राच्या उत्कृष्ट कारखान्यांमध्ये भीमाशंकरचं नाव लौकिक आहे, तो आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने वाढवण्याचा प्रयत्न। 2027 या काळाकरती पंचवार्षिक निवडणूक पार पडली आणि आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीच्या या बैठकीला आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे साहेब ज्यांच्या अधिकाराखाली ही निवडणूक पार पडली, ते आपले प्राण साहेब श्री सारंग कोडिलकर साहेब, शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेटशहा, माझ्याबरोबर काम केलेले आम्ही एकत्र ज्यांनी काम केलं ते व्हाईस चेअरमन म्हणून माऊलीअप्पा गावडे, देवदत्तजी निकम साहेब, विवेक वळसे पाटील, सर्व निवडून आलेले संचालक, सर्व पदाधिकारी, तसं पाहायला गेलं तर 2015 ते 2020 आणि पुढची 2 वर्ष कोविडच्या कारणामुळे असे 7 वर्ष मागील संचालक मंडळामध्ये आम्ही सगळ्यांनी एकत्र काम केलं साहेबांच्या चेअरमन।
राज्याच्या सत्ता नाट्यात सत्ताधारी पक्षाचे दोन आमदार रवी राणा व बच्चू कडू यांच्यामध्ये खोके घेतल्याच्या वादावरून शीतयुद्ध रंगलेले आहे. यावर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना फडणवीस म्हणालेत की बच्चू कडू हे माझ्या सांगण्यावरून गुवाहाटीला लागले. त्यांनी कुठलाही आर्थिक व्यवहार केला नाही, बाकीच्यांचे मला माहीत नाही. याच विधानावर विरोधकांचा समाचार घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुनीलजी खराटी म्हणालेत की उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे राणा यांना त्या कारणावरून वापरत असतात. उपमुख्यमंत्र्यांनी राणांना कुठे व कसे वापरायचे याची लिस्ट तयार करावी, म्हणजे प्रत्येक वेळेस सावरा सावर करण्याचा भार त्यांच्यावर येणार नाही. दोनही सत्ताधारी गटाचे आमदार एकमेकांचे कपडे फाडत असताना त्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य आहे. यामुळे हे सरकार किती दिवस टिकेल की असेच एकमेकांची जुनी काळात राहील हे पाहावे लागेल. निव्वळ फक्त सावरा सावर करण्याचा प्रकार आहे की एकीकडे त्यांचाच आमदार होता हा रवी राणा, देवेंद्र फडणवीसचा खास माणूस स्वतःच पूर्ण मतदारसंघात सांगत फिरतो आणि तोच त्या बच्चू कडूंवर आरोप करतो. म्हणजे याचा अर्थ काय, देवेंद्र फडणवीसने पहिले आरोप करायला लावला आणि जर हे बच्चू कडू याच्या म्हणण्यानुसार तिथं गेले तर बाकीचे जे 30-40 जेवढे आमदार होते त्यांनी 100% 50 खोके घेतले असा याचा अर्थ होतो की नाही? मग त्यांनी हे सांगावं का एकच माणूस बा बिना पैशाने गेला आणि बाकीचे सगळे 50 खोके घेऊन गेले आणि रवी राणाला कशा कशासाठी ते वापरतात ते एकदा त्यांनी यादी जाहीर करून टाकावी. कधी हनुमान चालीसा असो की कधी अजून रवी राणाला त्या बच्चू कडूच्या विरोधात असो. आता ईडी कुठं झोपलेली आहे? ज्यावेळेस आनंदराव अडसूळ यांच्या बँकेचा घोटाळा झाला त्यावेळेस याच बच्चू कडू याच रवी राणानं आरोप केला होता की याच्यावर ईडीची चौकशी झाली पाहिजे. ईडीची चौकशी ताबडतोब लागली. मग आज बच्चू कडूवर आरोप केल्यावर त्यांनी ह्या बाकीच्या आमदार किंवा बच्चू कडू यांच्यावर ईडीची चौकशी का लावू शकत नाही आहे? मग 39 आमदार जे गेलेले आहे त्यांच्यावर यांनी ताबडतोब ईडीची चौकशी लावली तरच आपण यात समजू की बा देवेंद्र फडणवीस खरंच काहीतरी ट्रान्सपरंट आहे. नाहीतर त्या देवेंद्र फडणवीस आणि आपले मुख्यमंत्री यांनी आता राजीनामा द्यायची वेळ आली आहे का? कारण संपूर्ण जनतेला क्षणोक्षणी ते मूर्ख बनवत आहे आणि फक्त आपले झालेले गोंधळ सावरासावर करण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे. मी सांगितलं ना की ह्या फक्त सावरासावर करण्याचा प्रयत्न आहे. सगळेच त्या भ्रष्टाचाराच्या बरबटलेले हात आहेत परंतु आता त्यांचेच लोक एकमेकांच्या अंगावर म्हणजे कपडे फाडासाठी उभे झालेले आहे आणि कपडे फाडताना शेवटी वाबाडं हे दोन्ही पक्षाचं निघणार आहे, शिंदे गटाचंही निघणार आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पार्टीचंसुद्धा वाबाडं निघत आहे. जनता ही मजा पाहत आहे आणि यांचा हा केविलवाना प्रयत्नसुद्धा पाहत आहे. म्हणून आता सावरासावर करण्यासाठी कधी म्हणतात की आम्हीच पाठवला, कवी म्हणतात अरे जनतेला काय मूर्ख समजतात का हे लोक? येणाऱ्या काळात जनतेनं यांना दाखवणं अत्यंत गरजेचं ठरलेलं आहे. त्यामुळे या लोकांना आता कुठली लाशरम सगळीच कशी निघून गेल्यासारखी प्रश्न झालेला आहे. कारण आता या संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्याच्याकडे सगळ्यांचं दुर्लक्ष आहे. कदाचित त्या गोष्टीवरून दुर्लक्ष करण्यासाठी किंवा यांचा जो नाकर्तेपणा आहे ज्यांच्याकडनं कुठलीही कामं होऊ शकत नाही विकासाचे म्हणा किंवा शेतकऱ्यांचे विषयक म्हणा, तर हे लपवण्यासाठी नवीन नवीन क्लुप्त्या लढवत आहेत. आणि आता जर असं असेल तर यांनी ताबडतोब खरोखर देवेंद्र फडणवीस जर चांगले राज्यकर्ते आहेत तर त्यांनी ईडीची चौकशी या प्रकरणात नावावी. आम्ही त्यावेळेसच समजू का हे खरंच बा काहीतरी कार्यकर्ता आहे. सुनील खराटे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमरावती, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. अनिरुद्ध उगले, झुमन न्यूज, अमरावती. फुलंब्री प्रहारच्या कार्यकर्त्याचा रवी राणा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. प्रहारचे संस्थापक अध्यक्ष तथा अपंगांचे दैवत माननीय आमदार बच्चू कडू यांनी यांच्यावर जो रवी राणा यांनी बेताल व्यक्त करून बेकायदेशीर रक्कम घेतल्याबाबत खोटे व मनगट आरोप केले आहेत. आमदार रवी राणा यांच्याकडे कसला पुरावा नसताना आमदार बच्चू कडू वरील जो आरोप सिद्ध करावा, अपंगाचा दैवत, शेतकऱ्यांची कैवारी, आमदार बच्चू कडूंवरचे जे खोटे नाटे आरोप आहेत यांच्या माणसाच्या त्यांनी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाय. तसेच कार्यकर्त्यांच्या त्यांच्या असणारी श्रद्धा भावना दुखावलेली आहे, मानसिक त्रास देखील झालेला आहे. रवी राणांविरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करावा यासाठी फुलंब्री टी पॉइंट येथे जोडे मारो आंदोलन करून त्यांच्या पोस्टरला यावेळी उपजिल्हाध्यक्ष सुदाम गायकवाड, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गाडेकर, तालुकाध्यक्ष अमोल कोलते, तालुका संपर्क प्रमुख रामू खाकरे, राजेंद्र गाडेकर, रावसाहेब खिलारे, अमोल जाधव, बबन मालोदे, संजय भाले, दिलीप शिंदे, संजय तांदळे, अनिता मंदाडे, सुवर्णा खाकरे, मंदाकिनी वाघ, ज्ञानेश्वर खाकरे, सुरेखा मेटे, विठ्ठल ब्राह्मणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. माननीय माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांच्या विषय जे बंटे आणि बोबले यांनी जी गरव उतरली हे बच्चू भाऊचं अपमान नसून हा सर्व महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचा अपमान हा रवी राणा यांनी केलाय.
तरी या निषेधार्थ आम्ही फुलंब्री येथे प्रहार संघटनेच्या माध्यमातून रवी राणे यांना जोडून आलो, आंदोलन केलं व त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि भविष्यात सांगतो की रवी राणेंनी जर लाईव्ह माफी मागितली नाही येऊन तर आम्ही पुढील 2-3 दिवसामध्ये रवी राणाच्या घरी जाऊन रवी राणाच्या घरावर प्रहार केल्याशिवाय राहणार नाही आणि नेमका पत्ता कडवा आहे रवी राणा बळवा आहे नेमका पत्ता कडवा आहे रवी राणा बळवा आहे जय हिंद जय महाराष्ट्र। नमस्कार, आज आम्ही फुलंब्री तालुक्यात रवी राणा यांनी जे बच्चू भाऊबद्दल गरळ ओकलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही फुलंब्री तालुक्यामध्ये जोडो आंदोलन करतोय। त्या निषेधार्थ आज आम्ही सर्व प्रहारचे कार्यकर्त्यांनी जोडो मारो आंदोलन हे फुलंब्री तालुक्यात केलेलं आहे। धन्यवाद। राधेश्याम हिवाळे, झुमन न्यूज, फुलंब्री। राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नरेंद्रजी मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, एका राज्याचे नाही तर त्यांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यावा अशी भूमिका मांडली आहे। यावर राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी म्हटलेलं आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत, ते भूमिका मांडू शकतात, त्यामुळे राज ठाकरे यांच्या भूमिकेचा आम्ही विचार करू। पालकमंत्री उदयजी सामंत रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले होते, अलिबागमध्ये जनता दरबारात ते जनतेचे प्रश्न सोडवित होते। जनतेच्या प्रश्न व समस्यांना जलद न्याय देण्यासाठी जनता दरबार भरवला असल्याचे सामंत यावेळी म्हणाले। अलिबागेत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सामंत यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे। थोडीशी नाराजी व्यक्त केली। शेवटी महाराष्ट्रामध्ये एका पक्षाचे प्रमुख म्हणून राज ठाकरे काम करत आहेत, त्यांनी त्यांची जी भूमिका घेतलेली आहे ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे। परंतु मी तारखेनिहाय स्वतः राज ठाकरे साहेबांना भेटणार आहे की उद्योग विभागामार्फत कशा पद्धतीनं प्रयत्न झाले होते नव्हते, तारखा काय आहेत, कशा पद्धतीनं प्रकल्प कधी गेलेले आहेत हे मी स्वतः राजसाहेबांची भेट घेऊन त्यांना सांगणार आहे, दाखवणार देखील आहे। परंतु त्यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं पालन सरकार म्हणून आम्ही करणं देखील आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। शेवटी बेरोजगारी दूर करणं हा त्यांच्यासमोरचाच नाही तर आमच्या सगळ्यासमोरचा प्रश्न आहे आणि म्हणून त्यांची मांडलेली ती भूमिका आहे, ते त्याचा विचार आम्ही योग्य तो करू। परंतु प्रकल्प गेले म्हणून जे एक महिना जी काही बोंबाबोंब चालू आहे, मी जसं मगाशी सांगितलं की अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट येतात तसं मेगा खोटं बोलणं सध्या चालू आहे। म्हणजे स्वतःच्या हातामध्ये एकही कागदपत्र नसताना फक्त खोटं बोलायचं आणि मी जे 3 प्रश्न विचारलेले आहेत त्याचं उत्तर नसल्यामुळं युवा पिढीला डायव्हर्ट करायचं यासाठी फक्त या पत्रकार परिषद चालू आहे। मी आज देखील पुन्हा एकदा ते 3 प्रश्न विचारतो की वेदांता ज्यावेळी परत गेला त्याच्या अगोदर शिंदे सरकार याच्या अगोदर हायपॉवर कमिटीची मीटिंग झाली होती का? कॅबिनेट सब मीटिंग 14 महिने न होण्याचं कारण काय? आणि एअरबसच्या बाबतीमध्ये साधं अक्षर जरी पत्रव्यवहार डिफेन्सला किंवा सेंट्रलला केला असेल तर त्याचा पुरावा पाहिजे। आणि कालचं एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की 5 जुलैला आपल्याच सगळ्यांच्या माध्यमातून एक बातमी प्रसिद्ध झाली होती आणि ती खरी होती, त्याचा रेकॉर्ड देखील माझ्याकडे आहे की राजनाथ सिंह साहेबांनी सॅफ्रॉनच्या संदर्भामध्ये एक मीटिंग घेतली आणि त्याच्या सीईओनी तो प्रकल्प हैदराबादला करण्याचा निर्णय घेतला। आता जे 5/7/2022 पब्लिश झालेलं आहे त्याच्यावर शंका उपस्थित करायची आणि तो देखील प्रकल्प गेला असं सांगायचं हे दादांत खोटं आहे। त्याचा देखील एकही अर्ज हा आमच्याकडे उद्योग विभागाकडे नव्हता, परंतु आज केंद्र शासनानं 1600 कोटी रुपयाच्या महाराष्ट्रातल्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे। त्याचा काय टाईप आहे, कशा पद्धतीचे प्रकल्प आहेत ते सविस्तर उद्या मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे 2 दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावरती आहेत। महाबळेश्वर तालुक्यातील दरेया मूळ गावी त्यांचा मुक्काम आहे। मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथजी शिंदे यांचा हा इथला दुसरा दौरा आहे। मागील दौऱ्याच्या वेळी पावसाळा असल्याने त्यांना आपलं कुलदैवत असलेलं आणि 7 गावांचं श्रद्धास्थान असलेल्या उतेश्वर देवाचे दर्शन घेता आले नाही। या दौऱ्याच्या वेळेस मात्र त्यांनी सायंकाळीच्या सुमारास उतेश्वर देवाचे प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेत ग्रामदेवाच्या चरणी लीन झालेले आहेत। यावेळी गावकऱ्यांनी गावाचे सुपुत्र जल्लोषात स्वागत केलंय। मुख्यमंत्री गावी आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। आणि समाधान आनंद, कारण मुख्यमंत्री झाल्यानंतर मी पहिल्यांदाच इथे उत्तेश्वरला आलो, कारण पावसामुळे इकडे येता आलं नाही। आज योग आलाय अगदी मनोभावे पूजा झाली आहे, भारती झाली आहे, समाधान
मागणं काय देवाला सगळं माहिती मागायला लागत नाही. या राज्यातल्या जनतेला सुख समाधान आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस समाधानाचे एवढं हेच इच्छा आहे. राज्यातला बळी राजा शेतकरी सुखी होऊ दे. सगळे समाज घटकांना त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे दिवस समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे. हेच आणि या राज्याची भरभराट होऊ दे. राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे. राज्याचा विकास वेगाने होऊ दे. त्यांनी पूर्णपणे देखील प्रकल्प आपल्याकडे येत आहेत. मी आणि ते सातत्याने प्रयत्न करतो आहे. या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब त्याचबरोबर सहकार गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्याशी आमचा सातत्याने संपर्क आहे. त्याचबरोबर इतर जे काही संबंधित विभागाचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्याशी देखील आमचा सातत्याने राज्याच्या विकासाबद्दल आम्ही संपर्कात असतो. आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये लवकरच मोठमोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील. जे प्रकल्प महाराष्ट्रातून गेले असं जे काही आरोप सुरू आहे म्हणजे त्या बाबतीमध्ये त्याला जबाबदार कोण आहे हे मी काय आता बोलणार नाही. ते विस्तृतपणे उपमुख्यमंत्री महोदयाने आणि आमच्या उद्योगमंत्र्यांनी मांडलेलं आहे. त्यामुळे मला त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही म्हणावी अशी मदत मिळालेली नाहीये आणि यावरूनच भाजप आणि काँग्रेस आमने-सामने आलेत. काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर समाधानी नसल्याचं सांगितलेलं आहे. तर पालकमंत्री अतुल सावे यांनी पीक विमा कंपनी व्यवस्थित काम करत नाही अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करू आणि कार्यवाही करू असं देखील यावेळी सांगण्यात आलंय. या बाबतीत अधिक माहिती देत आहेत अतुल सावे पालकमंत्री बीड आणि रजनी पाटील राज्यसभा खासदार काँग्रेस. म्हणूनच तर सांगितलं ना त्यांनी त्याची मागणी केली की हे ऑफलाईन घेत नाही त्या दिवशी आणि काय होतं की एकाच दिवशी सगळेजण अप्लाय करतात त्याशी प्रत्येक आणि मग उशीर झाला की ते एक्सेप्ट करत नाही. म्हणून आपण एक मीटिंग त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांच्या तिकडे यांनी ऑफलाईन अर्ज एक्सेप्ट केले पाहिजेत म्हणजे कबूल केले पाहिजेत याच्याकरताच आपण मुंबईत एक मीटिंग घ्या म्हणून आदेश जे आहेत ते आपण सांगितले. तरी काही लोकांचे 15 दिवस उलटून गेल्यामुळे घेतलेले नाही आहे ते आपण आता त्याच्याकरता त्यांच्या उच्चाधिकाऱ्यांची घेऊन एक मीटिंग घेतोय आणि त्या मीटिंगमध्ये ते होणार आहे. माननीय मंत्री महोदय काय झालं होतं तुम्ही ज्यावेळेस मला प्रश्न विचारला होता त्यावेळेस आमची DPDCची बैठक झालेली नव्हती. अधिकारी कोणी त्यावेळेस विमा कंपनीचे उपस्थित नव्हते. आज विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यावर हे लक्षात आलं की ऑफलाईन आणि ऑनलाईनचा विषय प्रलंबित आहे. त्याच्यामुळे आम्ही ती मीटिंग आता कसं आहे त्यांचे उच्चस्तरीय सगळे अधिकारी आणि मुख्यमंत्री आणि आमचे सेक्रेटरीज फायनान्स सेक्रेटरी आणि कृषी सेक्रेटरी यांच्या उपस्थितीत ती बैठक करणार आहोत. आणि तुम्ही DPDCमध्ये होता काय नेमकं झालं आता काही लोकप्रतिनिधी नाराज असल्याचे दिसून आले. नाही आम्ही सर्वच जण म्हणजे विशेष करून मी स्वतः अत्यंत नाराज आहे कारण एवढी धावपळ करून मी या DPDCसाठी आले तर आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये ठोस असं आश्वासन मिळेल कारण पालकमंत्र्यांची पहिली DPDC होती आणि ह्याच्यामध्ये अत्यंत दुःखामध्ये ज्याला शेतकरी आमचा आहे आणि ज्याला शेतकऱ्यांसाठी तुम्ही हे राज्य आहे असं म्हटलं जातं कुठलंही राज्य शेतकऱ्यांसाठी आहे असं म्हटलं जातं आणि हा शेतकरी एवढा मोठा दुःखामधून जात असताना या शेतकऱ्याला दिलासा देणं तर दूर पण त्या शेतकऱ्यावर मिठाचं पेरणी करण्याचं काम हे सरकार करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. शेतकऱ्यांचं फक्त पाहणी करून त्यांनी केली. आमचा जो शेती अधिकारी त्याला प्रश्न विचारला गेला त्याला तो म्हणतो की मी आजच आलोय मला कुठल्याही प्रकारची माहिती नाही मी माहिती घेऊन सांगतो हे उत्तर दिलं जातं. विजेचे अधिकारी तोच विचारतो आणि ज्याला आम्ही पालकमंत्र्यांना मागणी करतो त्याला पालकमंत्री म्हणतो की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या समोर मीटिंग लावतो. अशा प्रकारची उत्तरं आमच्या आम्हाला अपेक्षित नाही आहे. अत्यंत केविलवाळी अवस्था त्या DPDCमध्ये मला आज पाहायला मिळाली. मला असं वाटतं की अधिकाऱ्यांनी अथवा मंत्र्यांनी तयारी करून आलं पाहिजे आणि त्याची उत्तरं स्पेसिफिक उत्तर दिली पाहिजे ज्याला शेतकऱ्याला अपेक्षा असते की शेवटी शेतकरी हा सरकारावर अवलंबित आहे
आणि सरकारकडनं मदतीची अपेक्षा करतो. तर सरकारने मदतीचा हात पुढे केला पाहिजे आणि सरकार असं अंग झटकून देऊ शकत नाही, विमा कंपन्या ठरवू शकत नाही. आणि विमा कंपन्यांवर प्रत्येक वेळा विमा कंपनी बदलणं हाताला उपाय नाही, त्यांना कुठेतरी FIR करावा वाटत असेल तर. आणि जर कुठली जबाबदारी कुठेतरी अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे कुठेतरी, ती अकाउंटेबिलिटी मला घेताना दिसत नाही. भाजप सरकार मदत करत आहे असं सांगितलं जातं, वेळोवेळी त्यांच्याकडून सांगितलं जातं. प्रशासन आणि सरकार या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जसे सोयाबीनचे भाव वाढत आहेत तसतशी बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक सुद्धा वाढत आहे. यामुळे बरेच शेतकरी सोयाबीनचे भाव वाढत असल्याने त्यांचे सोयाबीन मार्केटमध्ये विकण्यास काढत आहेत. जे सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांसाठी सध्या आनंदाची बातमी आहे. सोयाबीनच्या बाजार भावात वाढ होत आहे, यामुळे बळीराजाच्या एक वेळ पुन्हा एकदा अच्छे दिन येण्याचे संकेत दिसू लागले आहेत. राज्यात खरीप हंगामातील महत्वाचे पीक म्हणजे सोयाबीन आणि कापूस हे आहे. यावर्षी अवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापूस या पिकांचे उत्पादन घटले होते, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन घटले, त्यांना होणारा फायदा देखील कमी झाला. यातच कमी भाव मिळाल्याने मोठे नुकसान झाले होते. अशा वेळी जर शेतकरी बांधवांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाल्यास त्यांचे होणारे नुकसान भरून निघू शकते. सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेस शेतकऱ्यांचे सोयाबीन हे शेतामधून निघाले त्यावेळी सोयाबीन या पिकास बाजार भाव 3000 पासून सुरू झाला होता. सोयाबीनचा हंगाम नवा सुरू झालेला आहे आणि आवक दिवसेंदिवस वाढते आहे, परंतु हंगामाच्या सुरुवातीला थोडस ओलावा जास्त असल्यामुळे, आर्द्रता जास्त असल्यामुळे भाव त्या प्रमाणात कमी होते. परंतु जसं जसं सोयाबीनमधलं मॉइश्चर कमी होईल, आर्द्रता कमी होईल, त्या प्रमाणात थोडे भाव वाढते आहेत असा कल दिसतो आहे. सो आता कालचा जर विचार केला, दिनांक 27/10 जर विचार केला, तर 41.50 ते 51 रुपयापर्यंत सोयाबीनचे दर गेले आहेत. आणि हा जसं जसं आणखी मॉइश्चर कमी होईल तसं तसं आणखी त्याच्या सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आणि काल आवक होती साधारणतः 10,000-10,500 पोतेची आवक होती आणि ही आवक थोडीशी वाढणार आहे अजून. आणि मागच्या वर्षापासून थोडासा शेतकऱ्यांमधला असा ट्रेंड लक्षात आला की 2 वर्षापूर्वी दसरा ते दिवाळीपर्यंत खूप मोठ्या प्रमाणावर शेतकरी माल विकायला आणत होते, परंतु गेल्या वर्षीपासून थोडा शेतकरी हळूहळू माल विकायला आणतो आणि ते शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्याच गोष्टीसाठी फायदेशीर आहे. तो असा ट्रेंड इकडून दिसतो आहे शेतकऱ्यांचा, ही चांगली गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी सरसकट 50,000 नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांचे पीक कर्ज वीज बिल माफ करा, पीक विम्याची रक्कम तात्काळ द्या, खरडून गेलेल्या जमिनीला तात्काळ नुकसान भरपाई द्या. या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत. पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष कविता म्हेत्रे, प्रदेश उपाध्यक्ष विद्या लोलगे, प्रदेश सचिव नलिनी चंदेले, जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे, शहराध्यक्ष सुनीता रोटे, जिल्हा कार्याध्यक्ष सुवर्णा झाडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष राजश्री ताड, लता फुटाणे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष माया जाधव, बिस्मिल्ला शिकलगार, प्रतीक्षा चव्हाण, सिया मुलानी, मनीषा माने यांच्यासह शहर जिल्ह्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. ज्या खोक्यामधनं काही शिल्लक राहिलेलं असेल शेतकऱ्यांसाठी तर आमदारांना देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्यालाच तुम्ही मारायला लागलेला आहेत. त्याची शेतं पिकं पाण्याखाली गेलेले आहेत, त्याच्याकडे जाऊन बांधावर जाऊन तुम्हाला वेळ नाही आहे बघायला. शेतकऱ्यांच्या पाल्यांना एज्युकेशन फी, एज्युकेशन जे आहे शैक्षणिक फी, ती ताबडतोब माफ केली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, त्याला वेळ नाही आहे. कृषी मंत्र्यांना वाद मिटवण्याला वेळ आहे, गणपती पूजेला जायला वेळ आहे, श्राद्धाचं जेवण जेवायला वेळ आहे. शेतकऱ्यांकडे कोण जाणार मग? शेतकऱ्यांनी जर आज रस्त्यावर उतरले आणि मंत्रालयावर धडक मोर्चा काढला तर यांना मंत्रालयाच्या बाहेर पडणं, घराच्या बाहेर पडणं मुश्किल होऊन जाणार आहे. आणि ताबडतोब त्यांनी शेतकऱ्यांची जी मुलं आहेत त्यांची फी ताबडतोब माफ करावी असं आमची मागणी आहे. आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी त्यांनी 51,000 अनुदान ताबडतोब डिक्लेअर केलं पाहिजे. महिला आघाडीच्या वतीने आज सोलापूर शहर पुणम गेटजवळ अतिशय चांगल्या पद्धतीचं आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीने केलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस आला, काही ठिकाणी ढगफुटी झाली आणि प्रत्येकाच्या शेतात इतकं पाणी घुसलं की तिथली खालची जमीन आणि शेत वाहून गेलेलं आहे. असं असताना त्या शेतकऱ्याला काही मदत द्यायची, काही आर्थिक मदत देण्याचं काम हे BJP सरकार करायला पाहिजे असं करत नाही. 28 जिल्हे याच्यामध्ये बाधित झाले, त्यानंतर 309 गावं याच्यामध्ये बाधित झाली.
शेकडो जनावर बाधित झाली, लाखो हेक्टर जमिनी याच्यामध्ये बाधित झाल्या, असं असताना हा बळीराजा इतका हवालदिल झालेला असताना देखील शासनाकडून त्यांना कुठलीही मदत मिळत नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने आज आम्ही शासनाला मागणी करत आहोत की या शेतकऱ्यांना तुम्ही तातडीची मदत पोहोचवा. जर मदत पोहोचवली नाही, या बळीराजाचा विचार केला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करेल आणि शेतकऱ्याला पूर्ण पाठिंबा देईल. 25 किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये आर्वी येथून ही पदयात्रा सुरू करण्यात आली आहे. तेव्हा आष्टीकडे जात असताना ठिकठिकाणी या पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. या पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश महासचिव माजी आमदार अमर काळे यांनी या यात्रेचे नेतृत्व केलंय. केसुला प्रतिष्ठान नांदा तांडा येथे सालाबाद प्रमाणे स्वर्गीय सोमलाजी नायक यांच्या स्मरणार्थ म्हणजेच दिनांक 27 ऑक्टोबर रोजी खुले कबड्डी सामने आयोजित करण्यात आले होते. या अनुषंगाने उद्घाटन करते केसुला प्रतिष्ठानचे त्रिमूर्ती म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात उद्योजक व समाजकार्य करणारे सुनील भाऊ चव्हाण, डॉक्टर सुदाम चव्हाण, ममता मेमोरियल हॉस्पिटल औरंगाबाद युवा उद्योजक छतरसिंग चव्हाण, शिवसई एंटरप्राइजेस औरंगाबादचे मालक यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभ करण्यात आलाय. यावेळी प्रमुख पाहुणे तथा सत्कार मूर्ती म्हणून इदरीस मुलतानी, भाजपा प्रदेश चिटणीस भाजपा प्रदेश कार्यप्रकरणी सदस्य सुरेशजी बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी बुडाळ, भाजपा तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे, उपजिल्हा प्रमुख भाजपा जयप्रकाश चव्हाण, प्राचार्य व शिक्षण सम्राट व जयकलिंका देवी शिक्षण संस्था कोषाध्यक्ष नारायण कोलते व पंचक्रोशीतील विद्यमान सरपंच मोरसिंग चव्हाण व सुरेश चव्हाण व त्याचबरोबर आजी माजी सरपंच व उपसरपंच पत्रकार मंडळी या प्रमुख पाहुण्यांचा देखील सत्कार करण्यात आलाय. कबड्डी सामन्याच्या नियम व अटी यांच्या सविस्तर माहिती डॉक्टर सुदाम चव्हाण यांनी दिली आहे. मागील 6 वर्षांपासून ही परंपरा चालू करून परिसरात आपल्या पारंपरिक खेळ व त्यांचे महत्व या निमित्ताने नवयुवक व खेळाडूंना होते याविषयी सखोल मार्गदर्शन चतरसिंग चव्हाण यांनी केलेलं आहे. यानंतर कबड्डी सामन्याला नाणेफेक करून सुरुवात करण्यात आली आहे. कबड्डी सामने 2 दिवस चालले. यावेळी फर्दापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमोडे व सावर दबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी यांच्या मार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाला मित्रमंडळी, नांदा तांडा येथील गावकरी, परिसरातील वरिष्ठ मंडळी तसेच प्राध्यापक जीवन कोलते व भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप चव्हाण यांनी कबड्डी सामन्याला रूपरेषा दिली आहे. एकंदरीत कबड्डी विजेत्यांना विशेष पारितोषिक व रोख रक्कम देऊन सामने यशस्वीरित्या पार पडले. सुनील चोरमले, झुमॉन न्यूज, सोयगाव. बुलेटिनच्या शेवटी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. भीमाशंकर कारखान्याच्या अध्यक्षपदी बाळासाहेब बेंडे यांची तर उपाध्यक्षपदी प्रदीप वळसे पाटील यांची नियुक्ती. रवी राणांना कुठे आणि कसं वापरायचं याची उपमुख्यमंत्री फडणवीसजी यांनी यादी करावी. फुलंब्री प्रहारच्या कार्यकर्त्याचं रवी राणा यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नाराजी. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ग्रामदैवत उतेश्वराच्या चरणी लीन. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पात्रा झुमॉन न्यूज चॅनल मराठी. धन्यवाद. झुमॉन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.